पाहूया पुढची बातमी. अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं, त्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब आता ऍक्शन मोडमध्ये आलेलं आहे. पार्थ पवार यांनी दौरा केला होता, आता सुनेत्रा पवार या देखील मैदानात उतरलेल्या आहेत. कोल्हेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी पवार कुटुंब हे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खासदार होण्यासाठी थेट आव्हान दिलं होतं, त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात पूर्ण पवार कुटुंब हे कामाला लागल्याचं चित्र दिसतंय. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिल्यानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. पार्थ पवार यांच्या भेटीनंतर आता याच मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेल्या पाहायला मिळाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खासदार होण्यासाठी थेट आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानानंतर आता संपूर्ण पवार कुटुंब हे ऍक्शन मोडमध्ये आलेलं पाहायला मिळत आहे.